एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे, ती म्हणजे कुत्र्यात कुत्रं तांबड कुत्रं, म्हणलं नवरा मियाला हिचं झालं. तिला म्हणलं नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणजे डोळं फुटलं बुवा नवरा केला. म्हणलं का? म्हणजे सात सात दिवस बोंबलं तिने, काला झाल्याशिवाय घरी पालतं पडत नाही, जातीचा रास्ता मिळत नाही, दिवसायला झोप सुधरू देत नाही, काय करून आलते संसार तुम्ही. म्हणलं जाऊ दे बाई, आता काय नवरा आहे, तिचं काय एक्सचेंज ऑफर बी नाही, जुना द्या नवीन ह्या. म्हणलं एकदा केला की केला, म्हणलं गुतलं की गुतलं, आहे की नाही. लय आवड आहे मोबाईल आणि नवरा ही दोन गोष्टी अशा आहेत, प्रत्येक माणसाला घेतल्यावर वाटतं अजून थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं. पण बाबा हो, जे नशिबात आहे तेच मॉडेल भेटणार आहे. लय अवघड आहे. तिला म्हणणार नाव घे, तिने नाव घेतलं. म्हणजे महाराज आजगर मधगर मधगरात देवघर, देवघरात पलंग, पलंगावर दिवळी. मी म्हणलं पुढं काय? म्हणले महाराज नशीब दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं केळ गेलं ना सूट. म्हणलं पुढं काय? म्हणले महाराज नशीब आमचं कुठं गेलं तोंड वासून. काय प्रेम बेम नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? पुढं बसलेले तुम्ही काय करू मचारी आहेत काय? बोलत जा ना. वाटतं का तुम्हाला? होय वाटतं का? स्टेजवरचे वाटतं का? तुम्ही फक्त होय मला, मग पुढचं सांगते. तुम्ही होय का मला? महाराज लय अवघड आहे. शादी का लड्डू खाण्यावाला बी पचताय आणि न खाण्यावाला बी पचताय. जे जर झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे जे जर झालं त्याला विचार. मेल्यावर कुठं न्यायच्या? येशी बसनच न्यायच्या. तवा मारुती विचारतो कस का फोनवर बोलते आहात. आणि बाया तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला मी सांगते, पोरग पोरीला बोलतंय कसं वळखायचं? पोरग पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही. खेळपाचे मालिक म्हणायचं जात मशीमध्ये अडकली. खेळपाचे त्याला दोनच निघत नाही. तिला म्हणते हॅलो जीवली का? कशाची भाजी केली? तू खाल्लं ना मेल्या? तुझं खायचं वाटन तिला विचारायला लागला. पुरी बी लय कर हो, पुरी बी एका विस्कॉल मध्ये पटती असल्या जाती निघाली. झटके दे तिला वाटतं मी काय अप्सर आहे काय की. अय पुरी हो तुम्हाला एका वाक्यात सांगते, इलेक्शन हुस्तर प्रचार करणारी जात आहे. एकदा सत्यात आली ना जनतेचा नाही नाटच आहे. वा जनतेला सांगते जरा ह्यांच्यावर भाळू नका. एखादा पोरगा म्हणला मला तू लय आवडते, तू फक्त होय म्हण, तू फक्त होय म्हण तू यासाठी जीव दे, तू फक्त होय म्हण तू यासाठी चंद्र सूर्य आणि ह्याचा काय बापाचा सातबारा नाही वर चंद्र सूर्य आणि त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे, माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का? पोरगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लाद घालायचं माहेरी यायचं. ह्याचा काय बापाचा सातबारा नाही वर चंद्र सूर्य आणि त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे,
माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का? परगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लाट घालायचं माघारी यायचं. बरे एका वाक्यात सांगते, ज्या आई बापानं याला 25 वर्ष सांभाळलं, रक्ताचं दूध करून त्या माईनं पाजलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे घामासारखं रक्त ज्या बापानं वाहिलं, ही औलाद जर त्या आई बापाची हवी नाही ना तर ही चिंतकीच दुसरं कोणाची होऊ शकत नाही याची गॅरंटी आहे. तुम्हाला मावड्या म्हणून तसं नका, तुझ्या प्रेमात पडू नका. तुम्हाला सांगते आई बाप लय मोठी गोष्ट आहे दादा. मग सांगते काय विचारलेलं बरं असतं महाराज, एका नमस्ते काय एवढं दत्ता महाराज झालं ना? हा किती वेळा झालं? एक वाज झालं महाराज. दत्ता महाराज मला सांगा, लग्न झालं म्हणजे बायको असं बरं का? मला खरं खरं सांगा, तुम्हाला काय विचारते माहितीये का? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं, जेव्हा माझं होईल तेव्हा माझं मी बघून घेईन बरं. तर मला सांगा खरा आनंद कशात आहे? परमार्थात की संसारात? परमार्थात ठीक स ना दादा महाराज, इथं नो ऑप्शन लॉक किया जाय एकदाच बरं का? हा कशाचा आनंद आहे? अजून एकदा चान्स, कशाचा आनंद आहे? ठीक स ना बदलायच ना महाराज, कशाचा आनंद? परमार्थात. मला सांगा दत्ता महाराज, जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? घरलाच जाणार महाराज. परमार्थाचा आनंद आहे, परमानंद घरी आहे महाराज. नाही करा खरा, नाही सगळेच करतात ना, करा ना महाराज, करा बिंदास्त करा. असं मी संसारी जीवा देतो कार्य केल्याशिवाय पर्याय नाही. कर्मानं बांधलेलं माणूस करावं लागतं. अदृष्ट मुला ज्ञान संतकानी कर्मानुबंधी मनुष्य लोके, बरोबर आहे की नाही? कर्म ज्यांना बांधू शकत नाही ते योगी, योगी तोही करीती परी कर्मे तेने न बंदी जाती. जे सांगितले आहे संगती अहम मानाची माऊली सांगतात. आणि आयुष्य जन्म मृत्यूच्या बंधनात बांधलेली माणसं आम्हाला संसार करावा लागणार आहे. सगळं करा दादा, संसार करा, बायको करा, लेकरं करा, व्यापार करा, सगळं करा. पण हे सगळं करताना त्याला विसरू नका. त्याला विसरला की हे सगळं होणार नाही. का वाक्य सांगतो दादा, मी खरं सांगू का? मी गणेशजींचे मनापासून आभार मानते. तुम्ही म्हणाल त्यांनी तुमचं कीर्तन ठेवलंय म्हणलं आभार मानणं काम आहे, पण तसं नाही. मी त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं बिलकुल आभार मानत नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे बिलकुल आभार मानत नाही. पण एवढ्या संसाराच्या व्यापातनं, एवढ्या व्यापाराच्या व्यापातनं त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे नक्कीच आभार मानले. बघा कीर्तन कोणाचंही असू द्या, कीर्तन मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवणं ही संकल्पना परमार्थामध्ये घुसल्याशिवाय येत नाही. ते म्हणतात महाराज परमार्थ म्हणजे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंड लावला, 20-25 माळा घातल्या आणि भगवे कपडे घालून हिंडला म्हणजेच परमार्थ झाला असा नाही. आता ही त्यांच्या परमार्थाची सुरुवात आहे. माणसाने आधी काय केलं, पुन्हा काय केलं याला महत्व नाही. आज तो माणूस शून्यातून मोठा झालाय. आणि एक वाक्य सांगते, जो लहान होऊन मोठा होतो की नाही त्याला कोणी खाली पाडू शकत नाही. पण एकदा वर जाऊन खाली आलात की नाही पुन्हा वर कोणी जाऊ शकत नाही. महाराज आज माणसं काही बोलू द्या, सगळेच काही चांगलं बोलणार नाहीत. मी व्यासपीठावर सांगते, आज तुम्ही एकदा मुलीच्या वाढदिवसाला कार्यक्रम ठेवला, सगळेच चांगलं बोलतील असं नाही, त्यातले 50% नावं ठेवणार. ते म्हणा कीर्तन म्हणून काय त्यांच्यासाठी ठेवलं काय, आमच्यासाठी ठेवलं काय? हे बघा तुम्हाला सांगते गणेश दादा,
काय मामलाचं ते बोलू द्या. हत्ती चलताय तो कुत्ते मुक्ते तुम्हाला काय सांगते. तुमचा कर्म योग्य असेल ना देवाच्या पलीकडे कुणाला द्यायचं. अरे काय खोट्या म्हणतात म्हणू द्या. बुवा बाजी म्हणतात म्हणू द्या. लक्ष नाही द्यायचं. एक बिडूक होता बिडूक बेरकाचा जीव एवढा ठरवलाय पर्वत चढायचा आहे जिद्द आहे. पर्वत चढायला सुरुवात केली लोकांनी सांगायला खालना सांगायला सुरुवात केली. चढवत चढवत गिर जायगा चढवत चढवत गिर जायगा. दोन चार पडले चढणारे पण ही जिद्दीनं चढतयच चढतयच एवढा प्रयत्न केला. पण बिडू पडला पर्वताच्या टोकावर जाऊन उभं राहिला. लोक म्हटले एवढं पाडायचा प्रयत्न केला तरी कसा नाही पाडला. तुम्हाला सांगते मंठकर लक्ष देऊ नका. बिडूक टोकावर गेला त्याचं कारण ती बिडूक बहिरा होता. बहिरा बहिरा त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची दवा म्हणायची चळवत चळवत गिर जायला त्याला असं वाटायचं हे हात वरी करू करू मला म्हणतात चर्जा चर्जा चर्जायला. जोपर्यंत लोकाची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत. बोंबलो द्या रे काय बोंबलायचं ते बोंबलो द्या. एखादी बाई भजन करत असन एखादी बाई भजनात आगम म्हणत असन बाया म्हणतात लय सत्तीन झाली बाया बोंबलू दे तिला. तू फरक पाडून येऊ तुझ्या घरावर तुझ्या संसारावर तिचा काय हात आहे का तुझं कल्याण ती करणार आहे का. बायकडे बाई सारखी आग लावताना जातच दुसरी नाही. अरे बाय खरंय का नाही पुरुष मंडळी मला एक सांग नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेता का. अरे म्हणते सगळी नेता का कुठं करता पंपाच्या गर्लफ्रेंड वाल्यांना बी बरंच माहिती दिसायला लागलं हे बरं का. हा पंपाच्या बाहेर त्याचं कारण आहे पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई कळलं त्यालाच कळलं मला कळलं पाहिजे. काही काही लोकांना विनोद कळत नाही. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा. कीर्तन झालं दोघ जण हसत होते म्हणलं दादा झालं आता का हसताय. हे म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला एवढा लेट करत मग असा काही दोष आहे का. अल्लय नमुने एका गावाला कीर्तनाला गेले कीर्तन झालं कार्यकर्ता उभा राहिला आपले चांगले बरं का. एक कार्यकर्ता उभा राहिला ती म्हणला आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शुनिताई पाटील आल्या त्यांनी सुंदर कीर्तन केलं गावातर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. हाय अजून तरी हाय नमुने लय हो महाराज काय विचारतील काय सांगतील काय बोलतील भरोसा. एक वर्गा माझ्याकडे आला म्हणला म्हणला आख्या जगाला कीर्तन सांगते ना मला एका प्रश्नाचं उत्तर दे. माणूस एका पायावर कधी उभा राहतो म्हणलं मला माहीत नाही. हे कुठल्या शास्त्रात नाही पुराणात नाही ग्रंथात नाही मला माहीत नाही. ती म्हणलं कशाला दिखळं कीर्तन करते का तुला माहीत नाही कशाला कीर्तन करते म्हणलं मला माहीत नाही तू सांग. म्हणलं आई माणूस एका पायावर त्यांना उभा राहतो जेव्हा ती पेंट घालीत असतो. काय करायचंय मला नमुने तू लय नमुने काय सांगायचं म्हणून तुम्हाला सांगते. हे बघा या बाह्य अन्नाच्या नादी लागू या बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका. तुम्ही त्याचं नाव घेतलं ना तुमचे वाईट करणारे हे कोण. जर धनी मोठा असेल तर आज तू फालतू काय करू शकतात. अरे जे काही आपलं चांगलं करणार आहे ना मी आपती कृपा असे सब काम को रिहाय करते हो तुम कन्हैया मेरा नाम खो रिहाय मेरा आपती कृपा से सब काम को मेरा आपती कुछ भी काम हो रहा है
रही है, हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है। करता नहीं हो कुछ भी, फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है। करणारा देवा तू एस नाव बात है, कल्याण तुझा नावा शिवाय होना है। देवा जे तुझ नाव घेतात ना, जे तुझी जाणीव ठेवतात ना, आज गोराडे कुटुंबाने तुझी जाणीव ठेवली ना, आज मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलंय ना, मग आता तुझं काम आहे, तुला मागतोय काय औरंगाच्या प्रथम चरणात।